जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला जो एस पी क्रिएशन चॅनल आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला खूप साऱ्या कमेंट देतात की जी ड्राईव्हची लिंक तुम्ही देत आहात डिस्क्रिप्शनमध्ये ती ती कशी तयार करायची असते ड्रायवरती आपले इमेजेस वगैरे कसे अपलोड करायचे एकावीस एकापेक्षा जास्त इमेजेसची लिंक कशी द्यायची एका लिंकमधून दहा दहा बारा इमेजेस आपण जे एस पी क्रिएशन चॅनलमध्ये देतो ते दे कसे द्यायचे असतात तर अशा खूप साऱ्या कमेंट आपल्याला ड्रायव्ह विषय येत आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो खास ड्राईव्ह विषय आपण बनवलेला ड्राईव्हमधून लिंक कशी क्रिएट करायची त्यात मटेरियल कसं अपलोड करायचं असतं आपले इमेजेस कसे अपलोड करायचे गु त्यासाठी अकाउंट कसलं लागतं काय ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो चला डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी आपण जाऊ आपल्या मोबाईलच्या जा स्क्रीनवरती तर मित्रांनो ड्रायव्हर लिंक आपल्याला तयार करण्यासाठी सिम्पली हा आपल्या ड्रायव्ह मोबाईलमध्ये ड्राईव्ह ऑप्शन असतो ड्रायव्हचं एक ॲप दिलेलं असतं पहिल्यापासूनच प्रत्येक मोबाईलला असतं तर सिंपली ड्राईव्हवरती आपण टच करून ड्रायव्ह ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा जर तुम्ही ड्रायव्ह यूज करत असाल तर सिम्पली काहीसं अशा प्रकारचं दिसेल तुम्हाला तर तुम्हाला जर एक सिंगल इमेज कोणाला जर शेअर करायचं असेल किंवा सिंगल कोणती फाईल असू दे ऑडिओ एम पी थ्री कोणतंही असू दे व्हिडिओ असो किंवा इमेज असो डॉक्युमेंट असो पी डी एफ असो कोणती एखादी फाईल फक्त शेअर करायची असेल किंवा ती तुम्हाला इतरांना द्यायची असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे लिंक द्यायची असेल तर सिम्पली काय करायचं का आहे सगळ्यात पहिली सेटिंग म्हणजे या तीन लाईनवरती टच करायचं आहे सेटिंगवरती जायचं आहे आणि लास्टला इथे ट्रान्सफर फाईल्स ओनली वायफाय असेल तर ते ऑन अस असेल काही वेळेस तर ते ऑफ करून घ्यायचं आहे ओके okay, तर ऑफ केल्यानंतर काय होईल तुमचा मोबाईलच्या डाट्यावरती सगळ्या फाईल्स अपलोड होतील ओके okay, तर त्यासाठी सिम्पली प्लसवरती टच करायचं इथं दोन नंबरला अपलोड ऑप्शन दिसेल तुम्हाला तर अपलोड ऑप्शनवरती टच करायचं अपलोड ऑप्शनवरती टच केल्यानंतर सिम्पली मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पलसाठी हा इमेज जो आहे तो तुम्हाला शेअर करायचा असेल तर हा इमेज आपण अपलोड करून घ्यायचं ओके तर हा अपलोड झाला आहे अपलोड झाल्यानंतर ही जी लिंक आहे ते आपण शेअर केली तर तो इमेज डाउनलोड करता येत नाही काही जणांना तर त्यासाठी काय करायचं या तीन लाईनवरती टच करायचं या ज्या तीन डॉट दिसत आहेत त्यावरती टच करायचं आणि इथं तुम्हाला चार नंबरला ऑप्शन दिसेल लिंक शेअरिंग ऑफ तर त्यावरती टच करायचं सिम्पली त्यावरती टच केल्यानंतर लिंक शेअरिंगचा ऑप्शन जो आहे तो ऑन होईल आणि पब्लिक तो इमेज होईल म्हणजे इतरांनाही दिसेल तर इथं तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की दोन असं पब्लिक ऐकन असतं ते आलेलं आहे तो तो आन, तो तो तर सिम्पली इथं तीन डॉटवरती परत टच करून इथं तुम्हाला बघू शकता लिंक शेअरिंग ऑन हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे ओके त्यानंतर सिम्पली त्याच्या खाली कॉपी लिंक आहे तर ती कॉपी लिंक करून तुम्ही ती लिंक कुठेही डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इतर कोणालाही पाठवू शकता ओके तर हा झाला पहिला पॉईंट आता याच्यानंतर एका वेळेस जास्त इमेजेस एकदम पाठवायचे असतील जसे आपण एस पी क्रिएशन चॅनलवरती देत असतो डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक असते त्याच्यावरती गेलं तर आपले ऑल मटेरियल तिथे दिसत असते जो पाहिजे तो आपण घेऊ शकतो तर ते कसं करायचं त्याच्यासाठी सिम्पली प्लसवरती टच करायचं एक नंबरला फोल्डर हा ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल तर फोल्डरवरती जायचं तुम्हाला जे फोल्डरला नाव द्यायचं असेल तर ते तुम्ही देऊ शकता फॉर एक्झाम्पल मी तर एक्झाम्पल हे देतो नाव ओके त्यानंतर क्रिएटवरती टच करायचं तर क्रिएटवरती टच केल्यानंतर एक फोल्डर तुम्हाला क्रिएट होईल तर फोल्डर जो क्रिएट झाल्यानंतर त्याच्या आज जे आपण इमेजेस अपलोड करणार आहोत त्या प्रत्येक इमेजला आपल्याला लिंक शेअरिंग ऑन करावी लागेल तर त्यासाठी काय करायचं एक बेस्ट पर्याय तर तीन डॉटवर जिथं टच करायचं आणि इथून लिंक शेअरिंग ऑफ हा ऑप्शन आहे त्यावरती टच करून डायरेक्ट फोल्डरचं लिंक शेअरिंग आपण ऑन करायचं ओके तर डायरेक्ट फोल्डरचं लिंक शेअरिंग आपण ऑन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आपला जो फोल्डर आहे त्याच्यावरती देखील दोन पब्लिकचं ऐकन आलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता लिंक शेअरिंग ऑन झालेली आहे ओके तर या फोल्डरमध्ये ओपन करायचा फोल्डर आणि फोल्डरमध्ये तुम्ही इमेज एक एक करून अपलोड करू शकता किंवा डायरेक्ट फाईल मॅनेजरमधून मी तुम्हाला दाखवतो तर त्यासाठी आपण फाईल मॅनेजरमध्ये येऊया फाईल मॅनेजरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी या फोल्डरमधील आपल्याला तीन चार इमेजेस मी तुम्हाला डेमोसाठी दाखवतो तर इथं मी चार ते पाच इमेजेस घेतो ओके चार पाच इमेजेस घेतल्यानंतर इथं शेअरच्या ऑप्शनवरती जायचं आहे शेअरवरती गेल्यानंतर सिम्पली इथं सेव्ह टू ड्रायव्ह हा ऑप्शन प्रत्येकाला दिसेलच तर त्यावरती सिम्पली टच करायचं त्यावरती टच केल्यानंतर इथून जे ते अकाउंट दिसेल पहिल्यानंतर अकाउंटची ईमेल आय डी आपण इथून चेंज करून घेऊया तर आपली ही ईमेल आय डी आहे अकाउंटची तर हे आपण सिलेक्ट करून घेतली आहे आणि इथं माय ड्रायव ऑप्शन दिसत आहे ओके तर माय ड्राईव्हवरती टच करायचं आहे आणि इथं एक्झाम्पल जो फोल्डर आपण क्रिएट केला आहे तर ते एक्झाम्पल फोल्डरवरती टच करायचं आहे आणि इथून सिलेक्टवरती टच करायचं तर सिलेक्टवरती टच केल्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुमच्या फाईल सेव्ह होणार आहेत त्या फोल्डरचं नाव इथं आलेलं आहे एक्झाम्पल म्हणून ओके तर या फोल्डरच्या आतमध्ये तुमच्या फाईल सेव्ह होतील तर सिम्पली मी तर सेववरती टच करतो तर सेववरती टच केल्यानंतर इथं पडलं आहे फाईव्ह फाईल्स आर बिईंग टू अपलोडिंग तर परत आपण ड्रायव्हमध्ये जाऊया ड्राईव्हमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले चार आणि पाच इमेजेस जे आहेत ते अपलोड झाले आहेत तर सिम्पली बॅक यायचं आहे थोडंसं बॅक आल्यानंतर हा जो एक्झाम्पल फोल्डर आहे तर याच्या तीन डॉट जे आहे त्यावरती टच करायचा आहे आणि सिम्पली तर कॉपी लिंक या ऑप्शनवरती टच करायचं तर कॉपी लिंकवरती टच केल्यानंतर या फोल्डरची लिंक कॉपी होईल तर मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवतो जे आपण कॉपी केलेली लिंक आहे ते सिम्पली आपण क्रोममध्ये येऊया क्रोममध्ये आल्यानंतर सिम्पली इथून यामध्ये मी पेस्ट करतो ती लिंक ओके आणि पेस्ट केल्यानंतर सिम्पली इथून रन करतो ती रे वेबसाईट आपली तर रन केल्यानंतर तुम्ही बघू शकता ते आपली जी वेबसाईट आहे ते प्रकारे आपल्यासमोर ओपन होईल आणि यातून तुम्ही एक एक करून इमेज जो आहे तो डाउनलोड करून घेऊ शकता ओके तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सगळे इमेजेस अपलोड करून डाउनलोड देखील करू शकता ओके okay, मित्रांनो अशा करतो की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या गुगल ड्राईव्ह विषयी काही शंका होत्या त्या सगळ्या सॉल्व्ह झाल्या असतील तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला ड्राईव्ह विषयी अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यास सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचे टेक रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र